once more, once more, once more. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरलेले आपण बीटमार्क आणि शेकेपिक प्रोजेक्ट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइड मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। तर सिम्पली चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजचे जे आपल्या स्टेटसचं जे बीटमार्क आणि शेकेपिक प्रोजेक्ट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे। त्यामध्ये जे बीटमार्क आहे ते आपल्या अशा प्रकारे इथं राहणार आहे। त्यानंतर शेकेपिक प्रोजेक्ट आहे तो अशा प्रकारे इथं राहणार आहे। तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचं की बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। प्लस चिन्हावर जायचं, खाली मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे आपल्या मटेरियल राहणार आहे। नंतर मटेरियलमधील इमेज आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे। म्हणजे आपला जो इमेज आहे तो फुल स्क्रीन झालेला आहे। त्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 14.28 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवल्यानंतर सगळ्यात शेवटचा बीटमार्क करायचा आहे, म्हणजे 6.18 आपलं सगळ्यात शेवटचा बीटमार्क आहे। त्या बीटमार्कवर आल्यानंतर सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हे 2 भाग झालेले आहेत। त्यानंतर या दोन्ही भागांना आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत। त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्या सुरुवातीला 2 इफेक्ट तुम्ही बघू शकता। तर यातला फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर सेकंड इमेज लेअरसाठी आपल्याला इथून बॅक निघायचं आहे, शेकेपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर यायचं आहे आणि सेकंड नंबरच्या इमेज लेअरला हा इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा। तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार, तुम्ही बघू शकताय। तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्टला आपला इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे। त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि थर्ड नंबरची जी ब्लॅक पेन दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्शनमध्ये जायचं आहे। तिसऱ्या नंबरवर क्लिक करून थोडीशी साईज वाढून घ्यायची आहे। त्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून खाली स्क्रोल करत तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत म्हणजे 14.28 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण स्टेटसपर्यंत ती PNG वाढणार आहे। त्यानंतर काय करायचं, परत एकदा प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि फर्स्ट नंबरला तुम्ही बघू शकता की आपली वर्ड PNG आहे, ॲटिट्यूड वर्ड PNG, तिला सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर मोन ट्रान्सपोर्शनमध्ये जायचं आहे आणि खाली स्क्रोल करत आपल्याला इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत म्हणजे 14.28 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे। वाढवून घेतल्यानंतर ते नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही बघू शकताय 3.14, 4.9, 5.2 आणि 5.24 याला तुम्ही बीटमार्क बघू शकताय 4। तर त्या बीटमार्कला आपल्याला एक इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे। तर त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की थर्ड नंबर आणि फोर्थ नंबरला 2 इफेक्ट तुम्हाला दिसून येतात। त्यातला थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून इफेक्ट लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे। कॉपी लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि 3.14 या बीटमार्कवरती पेस्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे पेस्ट होणार आहे। त्यानंतर एक बीटमध्ये सोडून लगेच 5.2 या बीटमार्कला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर इमेल त्या लेअरवर क्लिक करायचं आहे, मोन ट्रान्सपोर्शनमध्ये जायचं आहे, दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे इथं आणि आपल्याला -20 आहे ते +20 इथं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं आपण -20 आहे ते +20 करून घेतलेलं आहे। करून घेतल्यानंतर ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे इथं दिसणार आहे, त्यानंतर इथं दिसणार आहे। तर पहिली लेअर पेस्ट झाली, त्यानंतर बॅक निघून सेकंड नंबरची लेअर इथून कॉपी करून घ्यायची आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे आणि 4.9 सेकंद असं म्हणजे बीटमार्कच्या इथं पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 5.24 इथं पेस्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक आपल्याला दिसून येणार आहे। तर यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघून शेकेपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही
शेवट बघू शकता की एच डी आर प्लस इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी एच डी आर प्लसच्या तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि कॉपी थ्री लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे, परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट थ्री लेअर करायच्यात. आणि या तिन्ही लेअरची आपल्याला लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 14.28 सेकंदापर्यंत करून घ्यायच्या. अशा प्रकारे इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची नाव एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.